विद्यार्थी मित्रांनो टी वाय बी एस फोर आंतरराष्ट्रीय राजकारण इंटरनॅशनल पॉलिटिक्स या विषयामध्ये आपलं सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रमुख मुद्दे या शेवटच्या युनिटमध्ये आपण आंतरराष्ट्रीय राजकारणातील जे काही समस्या आहेत ज्या प्रॉब्लेम्स आहेत मुद्दे आहेत तर त्याची चर्चा या शेवटच्या युनिटमध्ये करतो आहोत त्यामध्ये ह्युमन राईट मानवी हक्कांचे जे काही प्रश्न आहेत तर त्या संदर्भात मागील काही तासाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विविध बाजूने विविध पैलूने त्याचा अभ्यास इथे करतो आहोत संयुक्त राष्ट्र संघटनेकडून मानवीय अधिकारांच्या संरक्षणासाठी झालेल्या प्रयत्नांचा आढावा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्यानंतर आजच्या या लेक्चरमध्ये आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्कांचा जो काही जाहीरनामा आहे जागतिक जाहीरनामा जो काही आहे तो आणि याचबरोबर मानवी हक्क आणि विविध ज्या काही चळवळी आहे तर या दोन घटकांचा आढावा आजच्या या तासाच्या माध्यमातून आपण करून हा घेणार आहोत मानवी हक्कांचा उल्लंघन हा प्रश्न जो काही आहे तर हा सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चर्चेचा तो विषय तिथं राहिलेला असलेला आपण दिसतं तरी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात त्याला खऱ्या अर्थानं वलय त्याला प्राप्त होत झालेलं असलेलं आपण दिसतं दुसऱ्या महायुद्ध असेल पहिलं महायुद्ध असेल त्याच्यातून मानवी अधिकारां मानव अधिकाराचे प्रश्न मोठ्या ज्वलंत स्वरूपात ते पुढे उभे राहिले आणि द्वितीय महायुद्धानंतर त्याची जी काही भयावक्ता आहे त्याची दहाकता आहे तर ती खऱ्या अर्थानं त्याचा वलय त्याला तिथं प्राप्त झालेलं असलं आपण दिसतं कारण की द्वितीय महायुद्धामध्ये जी काही मानवी हानी झाली तर ती मोठ्या प्रमाणात झाली असल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे मानवी अधिकाराचे प्रश्न द्वितीय महायुद्धाच्या काळात मोठ्याने वलय त्याला प्राप्त झालेला असल्याचं असतं याचं कारण म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली मानवी अधिकाऱ्यांच्या जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस रोजी तिथं झाले वर्षी तिथं झाली आणि मग संयुक्त संघटनेने स्थाप तिची स्थापना झाल्यापासूनच मानवी हक्कांच्या प्रश्नांना संरक्षण देण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मानवी हक्काचा जो की प्रश्न आहे तर तो आंतरराष्ट्रीय राजकारणात एकोणीसशे नंतर मोठ्याने तिथं यायला लागला असं आपण दिसतं त्यासाठी आंतरराष्ट्रीय मानव हक्क कायदा देखील सहमत करण्यात आला मानवी हक्कांच्या प्रश्नाची सोडवणूक आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांद्वारे आणि सहकार्याद्वारे व्हावी अशी युएनची भूमिका होती आंतरराष्ट्रीय जे काही मानव हक्कांचे प्रश्न आहेत तर ते हे जे काही मानव हक्कांचे प्रश्न आहेत तर या प्रश्नांची सोडणूक आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांद्वारे आणि सहकार्यांच्या माध्यमातून या प्रश्नांची सोडणूक व्हावी यासाठी व्यापक प्रयत्न या संयुक्त संघटनेने तिथं केलेले असल्याचे आपल्याला दिसतात योजनेने आपल्या मानवी हक्क संवर्धन प्रयत्नांना व्यापक स्वरूप देण्यासाठी दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मानव हक्कांचा वैश्विक जाहीरनामा ग्लोबल जाहीरनामा जो काही आहे तर हा दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी तो प्रकाशित केला आणि मानवी हक्कांची जपणूक करण्यासाठी हा जाहीरनामा जो काही आहे तर हा एक मौलाचा दगड अतिशय महत्त्वाचा घटक तो तिथं ठरलेला असल्याच आपल्या दिसतं त्यातील तरतुदी जाडावाखालील मुद्द्यां आधारे तिथं घेता येईल हा जो काही मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा जो काही आहे जागतिक जाहीरनामा जो काही आहे तर जो दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी या यू एन ओने तिथे झोकही पारित केलेला होता त्याला सहमती दिलेली होती तर या जागतिक जाहीरनाम्यामध्ये तीस कलमं तिथं तिथं असल्याचं आपल्याला दिसतात या तीस कलमांच्या आधारे संपूर्ण विश्वातील मानव अधिकारांचं मानवांच्या अधिकारांचं जतन करण्याचं काम जपणूक करण्याचं काम संवर्धन करण्याचं कार्य हे यु एन एच्या माध्यमातून तिथं झालेलं असल्याचं आपल्याला दिसतं आणि तीस कलमाच्या माध्यमातून वेगवेगळी वे ही जी काही आहे तर पहिलं जे कलम आहे तर संपूर्ण मानवजातेला श मान मानवजातीला जन्मतः स्वातंत्र्य मिळवून द्यावं विचार स्वातंत्र्य बुद्धी देणगी जे काही स्वातंत्र्य आहे बंधुत्वाचं जे काही हे जे की वागणं आहे तर ते नम कलम दोनमध्ये धर्मवंश लिंग भाषा राजकीय अशा कुठल्याच याच्यामधनं व्यक्तिव्यक्तीमध्ये भेद करता कामा नाही कलम तीनमध्ये व्य प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा जो काही अधिकार आहे अशा तीस कलमांच्या आधारे जगातील संपूर्ण मानवजातींच्या मानव अधिकारांचं रक्षण करण्याचं काम या तीस कलमांच्या माध्यमातून तिथं केलेलं गेलेलं असल्याचं आपण दिसतं संयुक्त राष्ट्रसंघाने अठ्ठावी एकोणीसशे अठ्ठावीस साली प्रसिद्ध केलेल्या मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्यात उपरोक्त तीस कलमे महत्त्वाची आहेत या जाहीरनाम्यात पहिले एकवीस कलमे ही नागरी आणि राजकीय हक्कांशी बहुतांशी मृत्यूजुळती आहेत व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी व वैयक्तिक सुरक्षेशी ही कलमे निगडीत आहेत उर्वरित कलमांद्वारे व्यक्तींच्या आर्थिक सामाजिक प्रतिष्ठेच्या तरतुदी तिथं आहेत हा जाहीरनामा जगातील प्रत्येक राष्ट्राने आपापल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीला अनुरूप असो स्वरूपातून तो स्वीकारावा स्वीकारता करावा या असं यामध्ये नमूद केलं गेलेलं असल्याचं आपण दिसतं आणि त्यामुळे मानवी हक्कांची जोपासना उपासना होण्यास तिथं मदत झालेली असल्याचं आज दिसून येतं मोठ्या प्रमाणात मानवी अधिकारांची जोपासना करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी हा जागतिक मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा जो काही आहे तर तो सुसहाय्यक तिथं ठरत असल्याचं आपण दिसतं आणि त्याच्या माध्यमातून हा जो काही जाहीरनामा जो आहे तर तो मानव अधिकारांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम तिथं मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपण दिसतं मानवीय हक्क आणि विविध ज्या काही चळवळी आहेत तर त्यासुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत राज्य प्रादेशिक संघटना आणि खाजगी क्षेत्र क्षेत्र या खेरीज अशासकीय व नफ्याचा विचार करणारे तिसरे क्षेत्र म्हणून सामाजिक चळवळीचा उल्लेख उल्लेख तिथं करता येतो अशा चळवळी सामान्य लोकांचे प्रश्न हाती घेतात व आंदोलनाच्या मार्गाने प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी कृतीप्रमण तिथं करत आपल्याला दिसतात शासनाच्या धोरणावर तसेच संरचनेवर आणि सामाजिक संबंधांवर परिणाम घडून आणतात आज मानवी हक्कांची जोपासना आणि त्याचे संवर्धन हा जागतिक पातळीवरील प्रश्न बनलेला आहे त्याची उकल करण्याच्या उद्देशाने जगात अनेक ठिकाणी विविध संघटनांनी चळवळी सुरू केलेल्या आहेत त्याची माहिती पुढील मुद्द्याद्वारे आपल्याला घेता येईल शाश्वत विकासाच्या हक्कांची चळवळ शाश्वत विकासाचा हक्क हा आधुनिक काळातील एक महत्त्वाचा हक्क मानण्यात येतो युरोपातील विविध राष्ट्रांनी साधन संपत्तीचा वापर विकासासाठी केलेला असला तरी त्यात फक्त वर्तमान काळाचाच विचार केला आहे असे नाही आढळून आले आहे वर्तमान काळातील विकासाप्रमाणेच भविष्यातील पिढीचा देखील विकासाची फळे मिळावीत दृष्टीने युरोपियन राष्ट्रे विचार करत नसल्याचे दृष्टीक्षोपात आल्याने युरोपात ख्रिश्चन एंड या संस्थेने शाश्वत विकास हा वर्तमान काळातील पिढीप्रमाणेच भविष्या तील पिढीचा हक्क आहे असे प्रतिपादन करून व्यापक चळवळ उभारली व नैसर्गिक साधनसामग्री दुर्मिळ आहे त्याची पुनर्निर्मिती करणे शक्य नाही असे मत मांडून ख्रिश्चन एंड या संघटनेने व्यापक आणि शाश्वत विकासासाठी चळवळ तिथे हाती घेतलेली असल्याचं आपण दिसतं ही चळवळ युरोपियन राष्ट्रामध्ये प्रामुख्याने तिचं कार्यक्षेत्र तिथं राहिलं असल्याचं आपल्याला दिसतं त्यानंतर पर्यावरणाच्या हक्कांसाठी चळवळी आधुनिक काळात पर्यावरणाचा रस मोठ्या प्रमाणात झाला अस झालेला असल्याने लक्षात येऊन ज्या जागतिक पातळीवर अनेक शासकीय तसेच अशासकीय संघटनांनी विविध चळवळी सुरू केलेल्या आहेत सारख्या संघटनेने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी व्यापक चळवळ उभारलेली असून त्याचा प्रभाव युरोपातील विविध देशात आढळून येतो तसेच भारतात देखील पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी पिचको आंदोलन असेल नर्मदा बचाव आंदोलन असेल पश्चिम घाट बचाव आंदोलन असेल अशा विविध चळवळी ज्या काही सुरू झाल्या करण्यात आल्या आणि त्यांना अपेक्षित यश देखील तिथं मिळालं आणि त्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी या चळवळी सुसायकते ठरल्या असल्याचं आपल्याला दिसतात आणि मग अशा ज्या काही संघटना आहे त्या भारतात असेल किंवा आंतरराष्ट्रीय याच्यात असतील तर या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या चळवळी उभ्या केल्या गेलेल्या असल्याचं आपल्याला दिसतात नंबर तीन जागतिकीकरणाच्या विरोधात चळवळी नववसात्तवादी राष्ट्रांनी साम्राज्यवादाचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रांनी जागतिकीकरणाला पर्याय नाही असा उद्घोष चालविला होता मात्र जागतिकरणाच्या विरोधात असलेल्या संघटनांनी व देशांनी पर्यायी विकास शक्य आहे असे मत मांडून जागतिक भांडवलशाहीच्या टाचेखाली जागतिक जगातील गरीब जनता भरडली जात आहे व जागतिकीकरण हे मुठभर लोकांचेच देशांचेच हित साधते आ, साधते असे मत मांडून जागतिकीकरणाला विरोध करण्याच्या उद्देशाने व्यापक चळवळ सुरू करण्यात आली वर्ल्ड सोशल फोरम या संघटनेच्या माध्यमातून जागतिकीकरण आणि त्याच्याशी निगडीत असलेले धोरण धोरणे यांना विरोध करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले भारतातही दोन हजार दोन ते दोन हजार तीनच्या सुमारास स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला जागतिकीकरणाला पर्याय आहे असे या कार्यक्रमातून सुचवण्यात आले जागतिकीकरणाला विरोध व मानवी हक्काचे संवर्धन या उद्देशाने वर्ल्ड सोशल फोरमने अनुक्रमे ब्राझील भारतात अधिवेशने भरविली आणि या अधिवेशनात जागतिकीकरणाच्या धोरणातील सर्व तत्त्वे स्वीकारू नये आणि आपल्या आपल्या देशात आपापल्या साधन संपत्तीचा विनियोग नियोजनबद्धरित्याने करून विकासाचे कार्यक्रम हाती घ्यावेत व सर्वसामान्य जनतेला जीविताचा रोजगाराचा शिक्षणाचा आधी हक्क मिळावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यावर तिथं भर हा देण्यात आलेला असल्याचं आपण दिसतं अशा विविध चळवळींच्या माध्यमातून जागतिकरणाला विरोध करण्याचं काम अलीकडच्या काळात तिथं केल्या गेलेलं असल्याचं आपण दिसतं कामगारांच्या हक्कांसाठी चळवळी जागतिकीकरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर विस्तार केला याचा घटनात्मक तसेच ऋणात्मक परिणाम आढळून आला मात्र ऋणात्मक परिणामाचे प्रणाम प्रमाण घनात्मक परिणामापेक्षा जास्त होते विविध राष्ट्रात सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांना खाज जागतिकीकरणाच्या धोरणाचा फटका बसलेला होता अगदी इंग्लंड फ्रान्ससारखे विकसित राष्ट्र देखील याला अपवाद ठरलेले नव्हते कामगारांच्या हक्कांची पायामल्ली करण्यात आलेली होती कामगार वर्गाची अवस्था दयनीय झालेली होती ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर इंग्लंडने नॅशनल युनियन ऑफ माईन वर्कर्स व ब्रिटिश एम्प्लॉयर्स फेडरेशन युनियन काँग्रेस ट्रान्सपोर्ट अँड जनरल वर्कर्स युनियन रेल्वे युनियन वर्कर्स युनियन यासारख्या संघटनांनी कामगारांच्या हक्कांची जोपासना करण्यासाठी व्यापक चळवळ उभारल्या भारतात देखील आय टेक आर एम एस फेडरेशन ऑफ एम्प्लॉईज अँड युनियन यासारख्या संघटनांनी कामगार चळवळी आणि त्याच्या हक्कचं संरक्षण करण्याच्या कामसाठी व्यापक चळवळी उभारलेल्या असल्याचे आपणास दिसतात नंबर पाच धार्मिक हक्कांसाठी चळवळी बऱ्याचदा आदर्श मूल्य तत्त्वे यांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या उपाययोजनेसाठी प्रस्थापित श प्रशासनाशी संघर्ष करावा लागतो त्या शासनावर दबाव आणावा लागतो प्र प्रत्येक धर्मात काही आदर्श मूल्य तत्वे यांचा प्रभाव असल्याचे आढळून आलेले आहे विशेषतः युरोप व प्रामुख्याने इंग्लंडसारख्या देशात धार्मिक हक्कांची जोपासना व्हावी यासाठी कॅथलो कॅथलोकिक लिख ख्रिश्चन फेडरेशन नॅशनल कॅथोलिक वेलफेअर या संघटनांनी कार्य तिथं करत असल्याचं दिसतात वरील मुद्द्याचा विचार करता असं आढळून येते की आज जागतिक पातळीवर मानवी हक्कांची गो जोपासना करण्यासाठी विविध चळवळी तिथं सुरू झाल्या असून या चळवळी अपेक्षित यश प्राप्त केलेल्या आहे सुरुवातीच्या काळात विकसित देशामध्ये मानवी हक्कांबाबत जागरूकता दाखविणाऱ्या चळवळी सुरुवात झाली आजच्या काळात विकसनशील विकसित अविकसित अशा सर्वच प्रकारच्या समाज समाजव्यवस्थेमध्ये मानवी हक्कांच्या संवर्धनासाठी चळवळी उभ्या केल्या जात असल्याचं आपण दिसतात आणि यातून मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी या विविध चळवळी आणि विविध प्रयत्न राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिथं होत असल्याचं आपण दिसतं इथे आंतरराष्ट्रीय राजकारणातील पहिला जो काही मुद्दा आहे मानवाधिकार हा आपला इथे संपलेला आहे ठीक आहे तर आपण दु दुसरा जो काही मुद्दा आहे दहशतवाद हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तो बघूया ठीक आहे तर आपण इथे थांबूया थँक्यू थँक्यू